जलकुंभाचे काम निकृष्ट दर्जाचे, संतापलेले आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना झापले। कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गावातील मराठी शाळेजवळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या अमृत योजनेतून जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे। मंगळवारी सकाळी जलकुंभाच्या कठड्याच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी झाली नाही। यावर कल्याण ग्रामीण भागात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे सांगत मनसे आमदार राजू पाटील यांनी काम करणाऱ्या कंत्राटदारासह इंजिनियर आणि महापालिका अधिकाऱ्यांवर चांगले संतापले। खरं तर अमृत योजनेचं जो पहिल्यापासून काम चालू झालेलं आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। कुठलीही पद्धत वापरली जात नाही आहे। रोड पहिला लाईन टाकताना रस्ते कशी खोदले गेले, आमच्या रस्त्यांची वाट लावली, त्यानंतर ते रस्ते दुरुस्त केले गेले नाहीत, त्यानंतर या टाक्यांना जागा मिळत नव्हती, त्या जागा मिळवून दिल्या, तर त्या टाक्यांचं अशा पद्धतीने काम चालू आहे। काल भोपरला स्लॅब भरायच्या पहिल्या जी सेंटरिंग बांधतात ती बांधत असताना ती सेंटरिंग पडली, ती बघायला मी आता चाललेलो। तेवढ्यात हा माझंच गाव आहे काटी, इथे स्लॅब भरताना तो एक साईड त्याची पडदी कोसळली, तर इथे येऊन बघितलं तर त्याला जी सपोर्ट खालपासून वरपर्यंत द्यायला पाहिजे तो दिला जात नाही आहे। इथल्या या एवढ्या मोठ्या 9-9 लाख लिटरच्या टाक्या आहेत, ह्या RMC भरायला पाहिजेत, तर हे जागेवर इथे माल बनवून त्याच्याने भरतायत अशा या प्रकारे तर आमच्या इथे चाळीही नाही बनवल्या जात नसतील। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। ठेकेदारांकडनं इथल्या सत्ताधाऱ्यांनी किंवा काही लोकांनी करोडोच्या गाड्या पण घेतलेल्या बातम्या आम्हाला येतात आणि त्या अशी कामं बघितल्यावर त्याच्यात काहीतरी तथ्य आहे हे आम्हाला दिसते। अनेकदा तक्रारी करून यांच्या विरोधात कोणी काय कारवाई केली नाही आहे। मी आताही यांना इंजिनियर लोकांना किंवा अधिकारी जे आहेत संबंधित त्यांना सांगितलं आहे, ठेकेदाराबद्दल त्याच्या गुणवत्तेबद्दल लेखी तक्रार करा, या यांचा VJTI तर्फे ऑडिट करा जी कामं चालू आहेत त्याची, आणि कामं पुढे चालू ठेवा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।